जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ येथे शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून घटनेचा निषेध केला. केंद्र सरकारने ठोस निर्णय घेऊन जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव मिटवण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केले. याप्रसंगी शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या, दत्त चौकात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे हौतात्म्य आम्ही विसरणार नाही, सरकारने पाकिस्तानवर आता थेट हल्ला करावा असे प्रतिपादन शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केले. यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळून जम्मू काश्मीर मधील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. काल काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यामध्ये जो दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, ज्यामध्ये 44 या देशाचे सुपुत्र शहीद झाले, त्या सैनिकांना श्रद्धांजली देण्याकरिता व या पाकिस्तानचा निषेध करण्याकरिता जिल्हा शिवसेनेतर्फे आज हे निदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये आम्ही आज पाकिस्तान सरकारला इशारा देत आहे की आज लक्षात ठेवा, आज आम्ही त्यांचा झेंडा जाळला नाही, झेंडा जाळला आहे, उद्या संपूर्ण पाकिस्तान बेचिराग केल्याशिवाय हा शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, हा इशारा आज आम्ही याद्वारे त्या पाकिस्तान सरकारला देत आहे. आणि माझी केंद्र सरकारला विनंती आहे, केंद्र सरकारला मागणी आहे की तात्काळ यामध्ये दखल घ्यावी व या पाकिस्तानला धडा शिकवा, या पाकिस्तानची शकल पाडून या पाकिस्तानचं नामोनिशान या जगाच्या पाठीवरून पुसून टाकण्याचं आवाहन मी या केंद्र सरकारला याद्वारे करीत आहे. संत सेवालाल महाराज यांच्या 280 जयंती निमित्ताने होणारी भव्य महारॅली सुरक्षा जवानांवर झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्यामुळे रद्द करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. संत सेवालाल महाराज यांच्या 280 जयंती निमित्ताने होणारी भव्य महारॅली सुरक्षा जवानांवर झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्यामुळे रद्द करून शहीद जवानांना यवतमाळ शहरातील बंजारा समाज बांधवांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रमात मोठा बंजारा जनसमुदाय सहभागी झाला होता. यानंतर लगेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आले. याचे आयोजन बंजारा समाज व बंजारा टीचर्स असोसिएशन यवतमाळ यांनी केले. टिबे जयंतीनिमित्त यवतमाळ शहरातले तमाम बंजारा समाज बांधवांनी आजूबाजूच्या खेड्यातील लोक टू व्हीलर रॅलीसाठी आणि प्रतिमेच्या पूजन ध्वजारोहणासाठी या ठिकाणी आले होते. आम्ही फक्त परमपूज्य संत सेवालाल बापूंचे पूजन केलं आणि त्यानंतर जे अतिशय दुःखद घटना या देशावरती झाली, 44 किंबहुना त्यापेक्षाही जास्त जवान शहीद झाले, अशा संपूर्ण शहीद जवानांना श्रद्धांजलीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि देशावर कोसळलेले हे संकट म्हणजे समाजावरचं संकट आहे, आधी देश आहेत त्यानंतर समाज आहे, म्हणून सगळ्यांच्या सर्वानुमते ही रॅली कॅन्सल करून, महारॅली कॅन्सल करून आम्ही देशाच्या सोबत आहेत. आणि ज्या कुटुंबावर हा घात मोठा घात झाला, त्या घात त्या दुःखामध्ये हा संपूर्ण बंजारा समाज बांधव, महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला संपूर्ण बंजारा समाज बांधव आज जयंतीच्या निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करून संपूर्ण देशासोबत आणि ज्या कुटुंबावर संकट कोसळलं त्या कुटुंबासोबत आहेत, असं या ठिकाणी आम्हाला या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सांगून परत एकदा संपूर्ण जवानांना श्रद्धांजली शब्दाच्या माध्यमातून, शब्दसुमनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराज. परंतु काल काश्मीरमध्ये पुलवामाजवळ अतिरेक्याद्वारे जो जवानावर अत्यंत भ्याड हल्ला करण्यात आला आणि त्यामुळे जवळपास 40 वर जवान शहीद झाले, त्यामुळे संपूर्ण समाजाने एकत्रितपणे पूर्ण समाज इथे एकत्र येऊन श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार आज 9 जवळपास हजारोच्या संख्येने समाज इथे उपस्थित होता, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत यवतमाळच्या दाते कॉलेज चौक परिसरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध नोंदवला. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत यवतमाळमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध नोंदविला. दाते कॉलेज चौकात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अभाविप कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या. यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला पाकिस्तानकडून खतपाणी मिळत असल्याने पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे अशी अपेक्षा अभाविप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मुर्तापद मुर्तापद मुर्तापद.
पाकिस्तान मुर्दाबाद। जिल्हा बाक्स आयोजक यवतमाळ भाविप काल जो पुलवामा इथे भ्याड हल्ला झाला, एक पोलीस एक सीआरपीएफ जवानांची बटालियन जी आपली सुट्टी संपवून देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी पुन्हा पूर्ववत आपल्या जागेवर चालली होती, अशा या सैन्याला एका विस्फोटिक 350 किलोच्या विस्फोटिक बसने टक्कर मारून काल जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये 40 ते 42 सैन्य भारतीय सैन्य हे आपल्या प्राणांना हुकले आहेत। हे असे सैन्य जे आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव देशाची संरक्षण करतात आणि आपल्या सीमेचं संरक्षण करतात आणि एक प्रकारे आपलं संरक्षण करतात। हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यवतमाळच्या दत्त चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। काश्मीर येथे पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी दत्त चौक यवतमाळ येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृ दुर्गा वाहिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमातून श्रद्धांजली सभा घेऊन शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या माध्यमातून चालवत असलेली जी आतंकवादी मुवमेंट आहे, आतंकवादी गतिविधी आहे, या मागे कारणीभूत आहे। या आजच्या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने आम्ही भारत सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की अब याचना नाही, रण होगा, हमारे जवानों के एक जवान के बदले 10 जवान हम यहाँ पर भारत सरकार से चाहते उस पाकिस्तान के और उस पाकिस्तान के उस आतंकवादियों के भी। आज या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद यांच्या माध्यमातून एक जाहीर निषेध आम्ही नोंदवतो आहे। काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना मजूर कामगार संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। काश्मीर येथील पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान मृत्यूमुखी पडलेल्यांना मजूर कामगार संघटनेच्या वतीने लोहारा एमआयडीसी चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला। या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात लोहारा एमआयडीसी मजूर कामगार संघटनेच्या व रेमंड कंपनीच्या कामगारांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून 1 मिनिटांचा मौन पाळले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। हम उनको बताना चाहते हैं दुश्मनों को कि लाख तोड़ लो हमें हम टूट नहीं पाएंगे। भारत एक ऐसा देश है जिसे तोड़ोगे उतना ही मजबूत होगा और मजबूती के साथ उभर कर उसका जवाब दिया जाएगा और जवाब भी ऐसा दिया जाता है कि उठ नहीं पाते हैं। तो आप सभी लोग 1 मिनट का मौन धारण करके उन 42 जवानों को श्रद्धांजलि देंगे। हाँ तो है कहते अपने गावतला कोणी असेल किंवा कोणते बाहेर गावचं असेल आपण सगळे एकत्रित येऊन कोणता समाज न पाहता देशासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे। अशा वेळेस कोणी हा माझा तुझा न करता देशासाठी आपण आज अहोरात्र ते आपल्यासाठी तिथे जागतायत, म्हणून आज आपण इथे आज स्वतंत्रतेने राहतोय। अगर ते सैन्य जर आज तिथे नसतं तर आज आपण इथे ज्या पूर्ण खुल्याने घुमतो ते घुमू शकलो नसतो। आज खरंच त्यांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे अशा जवानांना ज्यांनी आपले प्राण त्यांनी गमावलेले आहेत।